परत त्यांचं पौष यायच्या थोड्या त्यांना तुम्ही महाबळेश्वरला जात असाल समजा योगा करून तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत बघा तुम्ही दररोज धरून डोंगर बघता ते डोंगर धरून तुम्हाला दूर दिसतात पण पावसाळ्यामध्ये 24 तास तर पाऊस येणार असला आणि तुम्ही घरून ते डोंगर बघितले ते जवळ आल्यासारखे दिसतात डोंगर जवळ आला आल्यासारखे दिसू लागले आपण म्हणे 3 दिवस पाऊस पडणार आहे एक पाऊस येणार जोरदार काय आपण बघूया देव असे माझा निसर्ग हा देव असे माझा या उक्तीप्रमाणे आदरणीय डब साहेबांनी निसर्गाचा किती मोठा अभ्यास केलेला आहे त्यांच्याशी चिमणी बोलते त्यांच्याशी आकाश बोलतंय त्यांच्याशी दरवाजे बोलतात त्यांच्याशी डॉक्टर बोलतात आहे आणि कधी पाऊस येणार आहे कशा प्रकारचा पाऊस येणार आहे हे सांगत आहेत हा एवढा मोठा अभ्यास यांनी केला असे हे पर्यावरण क्षेत्रामध्ये हवामान क्षेत्रामध्ये क्रांतिकारी शूरवीर आहे असं मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि आता आपल्याला हे मला विचारायचंय सर की भविष्य काळामध्ये आपल्या काय योजना आहेत भविष्यकाळामध्ये काय केलेलं मी माझं महाराष्ट्रामध्ये माझ्या व्हॉट्सअपचे ग्रुप केलेले रात्रंदिवस मी काय करत असतो आणि शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस करत असतो विशेष करत असतो आणि शेतकऱ्याला वाचवायचं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचं काम चालू असतात आणि आणखीन एक माहिती समजा सांगतो एक म्हणजे हे गोष्ट कोणी सांगत नाही गारपीटीला त्याला एक सांगू इच्छितो यापुढे गारपीट कधी होणार आहे कोणाला विचारायचं नाही सोबतही सांगतो गारपीटी अभ्यास करण्यासाठी साहेब मला 15 वर्ष गेले म्हणजे तुम्हाला एक माहिती समजून सांगतो या 15 वर्षामध्ये काय झालं ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट झाली त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर माझी एक लक्षात गोष्ट आली की एक डोंगराव गेलो 50 वेळेस डोंगराव गेलो तिथले फोटो काढले तर डोंगराव गारपीट झालेली दिसली मला त्या काळ्या जमिनीवर गारपीट झालेली दिसली मग माझ्या लक्षात आलं की तिथं जिथं खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होते पण काळ्या जमिनीवर नाही मग ते वहीमध्ये लिहून ठेवलं त्याच्यानंतर योगाकडून तुम्हाला एक माहिती असं सांगतो पूर्वी बघा तुमच्याकडे दार पागारे यायचे बघा दार पागारे नावचे म्हणजे घरी यायचे मग म्हणजे गाव इकडे गावामध्ये जायचे बघा तर आमच्या घरचं उदाहरण सांगतो मग ते दार पागारे कोण असायचे धनगर समाजाचे मेंढे सांभाळणारे असायचे म्हणजे मेंढे सांभाळणारे कुठं फिरतात शेतामध्ये फिरतात मग ते गावात आल्याच्यानंतर त्यांना कोणाची काळी जमीन कोणाची खडकाची जमीन सगळं माहीत असतात मग ते दार पागारे आमच्या घरी यायचे मग ते आमच्या घरी कोण असायच्या आमच्या आजी असायच्या आजीला म्हणजे आजी तुमच्या तारा बांधून टाकायच्या का आजीला वाटायचं गारा बांधणं म्हणजे चांगली गोष्ट आहे आजी म्हणायच्या हो आम्ही छोटे छोटे असताना आम्ही उगत लक्ष देतो गार